मी एक खडकेवाके येथील राजेंद्र भानास मोरादे तालुका राहता जिल्हा अहमदनगर इथून बोलतो मी हा ट्रॅक्टर घेतलेला आहे दोन हजार नऊपासून मी हा ट्रॅक्टर वापरतो तर सुरुवातीला असं वाटलं होतं हा खूप छोटा ट्रॅक्टर आहे हा काय कामाचा नाही काही नाही असं मला आधी सुरुवातीला वाटलं होतं त्याच्यानंतर मी तो खरेदी केला खरेदी केल्यानंतर त्याने मला बरेच काम म्हणजे मी सुरुवातीला आणल्यानंतर माझ्या कपशीत चालवला कपशीचं त्यांनी खूप चांगलं काम केलं आणि त्याच्यातून असं माझ्या लक्षात आलं की याला खूप कमी डिझेल लागतं कमी डिझेलमध्ये हा खूप काम करतो आणि मग मी त्याच्यानंतर माझी मी स्वतःसाठी घरच्या शेतीसाठी घेतला होतो परंतु मग काही इतर गावातील काही माणसे आले माझ्याकडं त्यांनी विचारलं व आमचं काही ऊसाचं काम आहे कपशीचंही करा तर मी त्यांना सांगितलं मला हा चालवता येत नाही परंतु मी ज्यावेळेस शिकलो त्यावेळेस मी त्यांच्या ऊसात आणि कपाशीत चालवलं तर त्याच्यामध्ये माझ्या असं लक्षात आलं का हा खूप कमी डिझेलमध्ये जास्त पैसे कमवून देतो हा हा ट्रॅक्टर त्याच्यानंतर मी माझे जे शेतीत जे दुसरे मी पिकं घ्यायचो भाजीपाला असेल ते मी बंद केलं आणि ह्याच येस, हाच याचाच वापर केला तर मला याच्यातून चा चांगल्या प प्रकारे पैसे मिळाले आणि मी हा जवळपास दोन हजार नऊ ते दोन हजार तेवीसपर्यंत माझे जवळजवळ पाच टॅक्टर झालेले दंडवटे ट्रॅक्टर इथून मी घेतला आणि दंडवटे ट्रॅक्टरची सर्व्हिस खूप चा खूप चांगली आहे का काही प्रॉब्लेम आहे मला त्याचा तर मी फोन केल्यानंतर त्यांचे माणसं एक तासाच्या आत त्या शेतावर हजर होतात आणि जो पार्ट लागल काय लागल ते पूर्ण काम करून मला देतात आणि याच्याविषयी खूप मला आनंद आहे ह्या ट्रॅक्टरविषयी काहींनी मला माझं जीवन बदलवलं मला याच्यातून खूप पैसे मिळाले आणि याच्यामधून माझी जी, जी जीवनाची जी, म्हणजे लाईन आहे जे आपलं जे कायमचा जो खर्च आहे रोज येतो जो खर्च तो माझा याच्यातून खूप भागलेला आहे आणि याच्याविषयी मी खूप खुश आहे या टॅक्टरविषयी तर मी हा टॅक्टर इथं राहता तालुक्यामध्ये माझ्याकडं इथं चार पाच गाव आहे त्या गावांमध्ये मी चालवतो माझ्याकडं त्याच्यासाठी एक माणूस पण कामाला आहे मी पण स्वतः चालवतो तर ह्या टॅक्टरमधून म्हणजे असं लक्षात आलं की जो मोठा ट्रॅक्टर आहे त्याच्यापेक्षाही जास्त पैसे मला हा प मिळून देतो आणि आपला जो उदरनिर्वाह आहे त्याच्यासाठी हा खूप मदत करतो हा ट्रॅक्टर आणि माझ्या शेतीचे पूर्ण कामे कांद्याचे वाफे पाडण्याचं काम असेल पुन्हा आपण शे आपल्या शेतीमध्ये जे ऊस लावतो त्या ऊसाचा पण हा काम खूप चांगल्या प्रकारे करतो आणि ह्याविषयी खूप मला आदर आहे ह्या ट्रॅक्टरविषयी आणि जे आमचे दंडोटे ट्रॅक्टर आहे यांच्याविषयी खूप आदर आहे कारण त्यांनी खूप चांगल्या प्रकारे सर्विस देत आहे मला ते धन्यवाद